पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो रेहान. दोन खेळाडू वर्तुळाच्या बाहेर असतील, जरा लवकर या. आमचे जे प्रेक्षक यूट्यूब वर हे सामना पाहण्यासाठी सज्ज झालेत, रविवारची सकाळ नाश्ता चहा घेत आपल्या स्मार्टफोनवर लाईव्ह टेलिकास्ट बघतायत त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जे खेळाडू खेळत आहेत त्यांचे परिवाराचे सदस्य सामना पाहत असतील त्यांचं सुद्धा स्वागत आहे. रेहानचा सामना पहिला चेंडू आणि धारदार चेंडू होता. तर रियाज आणि वसीम हे दोन आघाडीचे फलंदाज झाले. तर पहिल्या चेंडूवर एक धाव रियाज यांच्यासाठी. आता फलंदाजीसाठी येतोय तो वसीम. जबरदस्त फलंदाजी या संघामार्फत. यातले काही खेळाडू शक्ती चषकमध्ये खेळले होते ओमसाई बँड्रा या संघाकडून. डावखुरो वसीम आणि उजव्या हाताचा रियाज. एस ए ब्रह्मा बॉईज चेंबूर आणि चारकोपचा राजा असा हा रंगतदार सामना उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई आणि महाराष्ट्र शासनाची चारकोप बांद्रा मानखुर्द मेट्रो जेव्हा सुरू होईल तेव्हा हे दोन सबब कनेक्ट केले जाईल. आताचा चेंडू ओव्हरपिचा आणि ताकदीचा वापर करत चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका थांबवला जातो. चेंडू वर्तुळाच्या बाहेर. आपलं खातं उघडून घेतोय तो वसीम. धावसंख्या झाली दोन. पाच षटकांचे सामने आहेत. पहिली गोलंदाजी करतोय तो रेहान. स्लिप गली शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ ऑन साईडला तुम्ही बघत आहात. फाईन लेग मिड ऑन मिड विकेट आणि वाईडिश मिड विकेट. आता जा चेंडू ऑन दी अप खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला पुल केलाय आणि फिल्डर होते योगी. तर ही एक धाव. धावसंख्या झाली आता तीन. टेनिसचे चेंडू या स्पर्धेसाठी आपण बघत आहोत. हार्ड टेनिस बॉल. पूर्वी मात्र एम आर आयच्या बॉलने क्रिकेट असायचं आणि एम आर आयचा क्रिकेट असताना गोलंदाजाला तेवढाच स्कोप होता वाव होता. मात्र तदनंतर भरपूर चेंजेस झाले. तर अजिंक्य यांचे काका गणेश सानप अमेरिकेवरनं सामना बघतायत. त्यांच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा सर्व खेळाडूंना. रोहन सावंत चेंडू थांबवतोय मात्र चेंडूची फेकी होईपर्यंत एक धाव वसीम पूर्ण करतोय. धावसंख्या झाली आता चार. आपण बघत आहात स्वर्गीय राजेंद्र सानप स्मृती प्रित्यर्थ टेनिस बॉल मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा चतुर्थ वर्ष चौथे पर्व. 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक आणि 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक असणार आहे. कालच्या पहिल्या दिवशी उमर 11 अंधेरी या संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सँडी एस पी दादर यांना पराभूत करत. नाम संतोष पाटील चांदीप 14-32. संतोष पाटील 14-32 चांदीप या नावाने खेळले होते. आता हा चेंडू स्वीप केलाय आणि खूप वेगाने आउटफील्ड खूप फास्ट असल्या कारणाने निघून जातोय मैदानाच्या बाहेर. मकरन तिथे क्षेत्ररक्षक होते आणि ह्या चार धावा. आठ धावा झालेत रियाज आणि वसीम दोघांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. काळजीचं कारण नाही आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे चौकार स्वीपच्या माध्यमाने मारला होता. फाईन लेग फाईन ठेवण्यात आलं होतं मात्र स्वीप ज्या पद्धतीने केलं प्लेसमेंट वाईड असल्या कारणाने तो चौकार शक्य झाला. आता आखूड टप्प्याचा चेंडू आणि पहिला गडी बाद होतोय रेहान. रियाज यांना बाद करताय. चांगलं झेल टिपतोय तिथे क्षेत्ररक्षक चंदू. मूर्ती लहान
पण कीर्ती महान जबरदस्त जेल घेतलाय आणि रियाजला परत पाठवलंय. सहा धावांवर बाद झालाय तो रियाज. एक चौकार मारला होता त्यांनी आणि आता फलंदाजीसाठी उतरतोय अभिषेक आंगणे. वांद्रे परिसरातला हा एक मोठा खेळाडू. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी वांद्रे खीरनगर येथे संजीवनी क्रिकेट अकॅडमी जे माजी नगरसेवक वीरेंद्र झगडे चालवत आहेत, सध्याच्या परिस्थितीत मुंबईतला सर्वात मोठी अकॅडमी म्हणावी लागेल, लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण देणारी, ज्यांनी आय पी एल आणि रणजी ट्रॉफीसाठी 8-8, 10-10 खेळाडू पुरवले, असा हा मैदान आणि अकॅडमीतून जुळलेला हा खेळाडू अभिषेक आंगणे. तर पहिलं षटक संपलं आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो महेश धुरी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी झालेत आणि बोरिवलीच्या जनरल अरुणकुमार वैद्य मैदान म्हणजेच MHB कॉलनी घोराई म्हणून हे मैदान विख्यात आहे. पूर्ण जगभरात बोरिवलीने एकापेक्षा एक खेळाडू दिले. याच बोरिवलीने पूनम राऊत दिली, पॉल वलथर्टी, रोहित शर्मा. टेनिस क्रिकेटकडे जर बघायचं झालं तर या बोरिवलीने अगदी दीपक शापासून, भरत वाघेलापासून, नाथा मणा, विकास पाटील, बिपिन मांजरेकर, सुधीर कदम, जयेश दादरकर, दीपक साळवी, जनराग नलीन, विजू मोरे, मनीष सावंत, मंदार गरुडे, नरेश चावला, पापे, श्रीकांत काऊ असे खेळाडू दिले. फलंदाज आहे वासीम. ओवरपी चेंडू आणि हेलिकॉप्टर उडवून घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हेलिकॉप्टर उडालं परंतु लँड मैदानाच्या आतच झालंय आणि एक धाव. धावसंख्या झाली 9. वसीम मैदानाचा मोजमाप घेतोय. आधी चाचपडून खेळावे आणि नंतर स्थिर स्थावरून खेळावं अशी मोठी खेळी खूप कमी खेळाडू खेळतात. पूर्वी टेनिस बॉल जेव्हा सुरू झालं 70-च्या दशकात, 80-च्या दशकात 30 ओव्हर, नंतर 20 ओव्हर, 16 ओव्हर, मात्र 8 ओव्हर हा एक असा काळ होता जो सर्वात जास्त क्रिकेट चाललं ते 8 ओव्हरचं. आणि त्यानंतर 6 आणि आता 5 वर येऊन थांबलं आहे ते क्रिकेट. बोरिवली बॉयज बोरिवली आणि बंड्या बॉयज बोरिवली हे दोन्ही संघ आले असतील तर त्यांनी संपर्क करायचा आहे. एस ए ब्रह्मा बॉयज चेंबूर आणि चारकोपचा राजा चारकोप कांदिवली या दोन संघांमध्ये हा सामना रंगला आहे. बोरिवली बॉयज रऊफ खान, रामप्रकाश, सुभाष कोलापटे, जरा प्लीज तुमचे खेळाडू आले असतील तर संपर्क करायचा आहे. या बोरिवलीने चक्र्यासारखा एक अंडरआर्म बॉक्सचा असा प्लेअर दिला ज्याने पूर्ण जगभर नाव केलं. अतिशय चांगला चेंज ऑफ पेस करून घेतलं होतं, मात्र मधल्या एसटीवर येणारा चेंडू आणि अभिषेक आंगणे बॉटम एंडचा वापर करत एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या पोचते ती आता 10 वर. चारकोपचा राजा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आहे आणि आमंत्रित केलं आहे एस ए ब्रह्मा बॉयज चेंबूर या संघाला. काल या स्पर्धेमध्ये उमेश शिलवन यांना तुम्ही पाहिलं, पालघर संघ पाहिला तुम्ही, काल सँडी SP पाहिला, आजसुद्धा मोठे संघ तुम्ही बघणार आहात, बोरिवली बॉयज, बंड्या बॉयज, विनर स्पोर्ट्स, दहिसर बॉयज, विक्रोलियन्स. आताचा हा हॉरिझॉन्टल बॅट शॉट बैठक शॉट होता, मात्र राहुल केदारी यांच्याकडे चेंडू गेला होता. धावसंख्या 11. तर पूर्ण भारत आता सणाच्या मूडमध्ये आहे. मकर संक्रांती गुजरात, महाराष्ट्र या परिसरामध्ये, गोवा, याला मकर संक्रांतीचं नाव दिलं गेलं आहे.
दक्षिण भारत मध्ये पोंगल तमिलनाडूला, अभिषेक परत एकदा बॉटमेंटचा वापर करतोय, चतुर गोलंदाजी मात्र एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव खूप वेगाने धावत आहेत क्षेत्रक्षणामध्ये, विराज होते तिथे आणि या दोन धावांनी धावसंख्या आता 13 वर। पंजाब हरियाणा आणि हिमाचलमध्ये लोहडी म्हणतात याला, मोठा सण, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे महाराष्ट्राची परंपरा। आताचा लोअर फुल टॉस आणि अतिशय आरामात हा चेंडू खेळून काढला आहे चंदूच्या दिशेने, जो उभा आहे स्क्वेअर लेगला, धावसंख्या 14, द्वितीय षटक महेश दुरी यांचा मार्फत। व्हॉट्सअपवर पूर्ण जगभरात याची लिंक पाठवण्यात आलेली आहे, राजेंद्र सानप स्मृती प्रित्यर्थ टेनिस बॉल मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा जनरल अरुणकुमार वैद्य मैदान बोरिवली येथे पार पाडते। सलग चौथं वर्ष, चौथे पर्व, 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, बोरिवलीतील सर्वात मोठी स्पर्धा। आताचा चेंडू हुक करायचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र पुढे चेंडू टप्पा खातोय आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतोय तो वसीम, वेगाने धावला होता, धावसंख्या झाले 16, षटक झाले 2। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया 16। आप देख रहे हैं राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट बोरिवली पश्चिम गोराई, यहाँ पर यह प्रतियोगिता खेली जा रही है जनरल अरुण कुमार वैद्य मैदान। इस मैदान को भी अलग अलग नाम दिया गया है, कुछ लोग इसको हेलीपैड बोलते हैं, कुछ लोग इसको जनरल अरुण कुमार वैद्य मैदान बोलते हैं, कुछ लोग इसे MHB गोराई का मैदान बोलते हैं। मैदान का नाम चाहे कुछ भी हो, ये वही मैदान है जहाँ से रोहित शर्मा जैसे क्रिकेटर ने अपने करियर को शेप किया। वसीम 5 बॉल 6 पर खेल रहे हैं, 3 बॉल 4 पर खेल रहे हैं अभिषेक, और 4 बॉल में 4 बनाकर आउट हुए रियाज। तो हमारे अजिंक्य सानप के काका और राजेंद्र सानप के बंधु गणेश सानप, इनका बचपन यहीं से गुजरा और फिर तरक्की करते 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 वो अमेरिका पहुंचे, और भी ये टूर्नामेंट यहाँ होनी चाहिए, उसके लिए अजिंक्य को जो भी सपोर्ट चाहिए, मोटिवेशन चाहिए, वो सारा वो अमेरिका से प्रोवाइड कर रहे हैं। नया ओवर लेकर आ रहे रोहन सावंत, बॉलिंग का एक ऐसा कंसिस्टेंट बॉलर जो मुंह से कम और गेंद से ज्यादा बात करता है। कामयाबी जब मिलती है तो कई खिलाड़ियों के सर में चढ़ जाती है, लेकिन रोहन सावंत एक ऐसे डाउन टू अर्थ बॉलर है जो हमेशा अपने उंगलियों के जादू से बात करते हैं, और उनका सामना होने जा रहा है अभिषेक आंगणे, 2 बड़े प्लेयर इस वक्त आपके सामने मुंबई के। स्टंप्स के करीब आकर इस बार हुक करने का प्रयास था, टाइमिंग और प्लेसमेंट लाजवाब, और बॉल मैदान के बाहर जाती हुई 4 रनों के लिए भव्य टाइमिंग अभिषेक आंगणे ने, और उस बॉल को खेल दिया था 4 रन के लिए, स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 8, रेहान को लेकिन विकेट मिला था वहां पर, और अब अभिषेक आंगणे लेग स्टंप का उन्होंने गार्ड लिया अंपायर से। हमारे बॉलर एंड के अंपायर है मल्टी और स्ट्राइकर एंड के अंपायर है अमोल वेतोस्कर, भाईंदर के एक बहुत ही जाने माने क्रिकेटर जिन्होंने ओम ब्रह्मदेव गुरुदेव के लिए कई साल क्रिकेट खेला, बंडिया बॉयज के लिए क्रिकेट खेला। रिवर्स स्वीप मारने का प्रयास, अपील स्टंप आउट की और आउट,
बहुत ही लाजवाब कमबैक यहां पर रोहन सावंत का। तरीन विकेट कीपर रहे हैं और उन्होंने बारीकी से देखा और मन में कहा होगा शाबाश ऋतुराज, हमारे जमाने की विकेट कीपिंग की याद तूने ताजा कर दी। रोहन सावंत बॉल नीचे रही थी ऑफ स्टंप पर, अभिषेक आंगड़े ने अभी अभी एक चौका लगाया था और रिवर्स स्वीप मारते हुए रन की रफ्तार बढ़ाने गए और वहीं पर गलती हुई। रिवर्स स्वीप मारते समय उनके पैर क्रीज के बाहर थे और रवि राज ने कोई गलती नहीं की। ये रोहन सावंत है, स्कायला इलेवन बाइंदर आणि बोरिवले बाई ज्याने नाणेफेकसाठी यायचं आहे, स्कायला इलेवन बाइंदर संतोष बंड जरा आपके कैप्टन को भेजिए प्लीज। रोहन सावंत हमेशा 100% देने वाला ये बॉलर है, मैदान कोई भी हो, सुबह हो, दोपहर हो, शाम हो, रात हो, जनवरी हो, फरवरी हो या दिसंबर हो, रोहन सावंत का सदाबहार क्रिकेट। नए बैट्समैन सागर और यहां पर 2 out of 2। स्टंप्स के बहुत करीब आकर रोहन सावंत ने बॉल की थी और ललचाया था, बल्ले का बाहरी सिरा, शॉट में जान नहीं दी और पाटिल ने ये कैच लिया। रोहन सावंत अब हैट्रिक पर और नए बैट्समैन है भरत लोहार, ये भी एक लेजेंड प्लेयर है भरत लोहार, पिछले 30 साल से खेल रहे हैं, उनकी जनरेशन के लगभग तमाम क्रिकेटर रिटायर हो चुके हैं लेकिन ऋषि वैद्य और भरत लोहार ये वो खिलाड़ी है जो आज पिछले 30 साल से अभी भी निरंतर क्रिकेट खेलते आ रहे, दोनों लेजेंड प्लेयर्स। और भरत लोहार हाल ही में कुछ दिन पहले उनका जन्मदिन मनाया गया शारजा के 10PL स्टेडियम पर, क्या जबरदस्त क्वार्टर फाइनल का मुकाबला रायगढ़ के सामने और भरत लोहार ने किया हुआ वो ओवर अमर हो गया, ऐसा प्लेयर है राहुल 11 मैचलेस 11, ये दो बड़ी टीमों के लिए जिन्होंने कई सालों तक क्रिकेट खेला और अब यहाँ पर हैट्रिक बचाना भरत लोहार का काम, हैट्रिक लेना ये रोहन सावंत का काम और पब्लिक का काम है अच्छे क्रिकेट के लिए प्रोत्साहन देना। हैट्रिक बॉल रोहन सावंत 2 out of 2, पहली बॉल पर चौका खाने के बाद ये रोहन सावंत ही कर सकता है, एक स्टंप आउट एक कैच आउट, आगे क्या। इस बार शॉर्ट आर्म पुल और वहां पर चंदू गेंद को रोकने में कामयाब जरूर रहे थे लेकिन एक रन काफी रहेगा यहां पर भरत लोहार के लिए, स्कोर आगे बढ़ता हुआ 21। 3 विकेट के नुकसान पर पहले 2 ओवर में अगर हम देखें तो स्कोर था 16, इस ओवर में 5 रन आए हैं लेकिन सामने 2 बेशकीमती विकेट ये ऐसे ब्रह्मा बॉयज चेंबूर को देने पड़े, अभिषेक आंगणे और सागर, दो बैक टू बैक विकेट्स चारकोप का राजा ये टीम को मिले हैं। और अब लेफ्टी बैट्समैन वसीम, 2 गेंदें बची है इस ओवर की, 21 फॉर द लॉस ऑफ 3। इस बार उठा दिया और ये तीसरा विकेट रोहन सावंत को मिलता हुआ, विराज ने कैच लिया और विकेट नंबर 4 का पतन, 6 पर आउट हुए वसीम, दोनों ओपनिंग बैट्समैन को आउट होता हुआ हमने देखा और मिडिल ऑर्डर में भी अब तहलका मचा दिया रोहन सावंत ने। पहली 10PL में रोहन सावंत ये पहला बॉलर बना जिसने 2 back-to-back मैचेस में मैन ऑफ द मैच जीते, बेस्ट बॉलर का इनाम, वेरी इलस्ट्रस करियर आई कैन से फॉर रोहन एंड जीवन में 2 सावंत से मैं प्रभावित हुआ हूँ, रोहन सावंत और राहुल सावंत, दे आर द बेस्ट फ्रॉम द सबर्ब्स। पांच रन देकर 3 विकेट लिए,
मुझे याद है शक्ति चषक में उमर 11 डिफेंडिंग चैंपियंस खेल रहे थे और सबसे इंपॉर्टेंट मैच जिसमें रोहन ने 5 विकेट लिए, एक ही मैच खेला लेकिन उमर 11 के लिए दरवाजे खोल के उन्होंने अपना काम किया। नए बैट्समैन है प्रिंस, लेफ्टी बैट्समैन प्रिंस ने आते ही एक रन दिया, इस ओवर में 6 रन और 3 विकेट। पहले बॉल पर चौका, फिर 2 विकेटें, स्कोर है 22। तीन ओवर 22। बोरिवली बॉयज, बोरिवली और स्काइला 11 भाईंदर के बीच मुकाबला होगा। भरत लोहार अमोल वेतोस्कर के साथ थोड़ा गले मिलते हुए, ये सब सारे पुराने क्रिकेटर्स हैं। रन रेट 7.33 बोरिवली का एक इतिहास रहा है। कई नाम शायद छूट भी गए होंगे, मिलिंद सावंत, विकास पाटिल, एगी। यही बोरिवली से डॉक्टर पीवी शेट्टी, जिन्होंने सबर्बन क्रिकेट का एक रचनात्मक कार्य किया, मुंबई क्रिकेट एसोसिएशन के ऑनररी ज्वाइंट सेक्रेटरी बने, हाईएस्ट नंबर ऑफ वोट से जीत कराए। तो बोरिवली बॉयज और स्काइला 11 भाईंदर जरा टॉस के लिए आ जाए प्लीज। और नए ओवर की शुरुआत होने जा रही है, आप देख रहे हैं राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट। रेहान को यह दूसरा ओवर दिया गया है, पावर प्ले का पहला ओवर किया था, 8 रन देकर 1 विकेट लिया था रियाज का। स्वर्गीय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी, गणेश सानप के बंधु और अजिंक्य सानप के पिता, इनकी स्मृति में ये टूर्नामेंट खेली जा रही है। और एक सपना था गणेश सानप जी का कि जो मैदान पर खेलकर मैंने तरक्की की, उस मैदान की याद को जिंदा रखते हुए आज भले वो अमेरिका में बैठे हैं लेकिन ये टूर्नामेंट के जरिए वो हमारे साथ जुड़े हुए हैं। प्रिंस वहां पर बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए 1 रन लिया था, स्वयं स्क्वायर लेग के पोजीशन तक चले गए थे। रेहान स्कोर आगे बढ़ता हुआ 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स, 23 रन 4 विकेट पर। एस ए ब्रह्मा बॉयज चेंबूर ये टीम मुकाबला कर रही है चारकोप का राजा, ये टीम के साथ में दूसरा मुकाबला बोरिवली और भाईंदर के बीच रहेगा। स्काइला 11 भाईंदर जहां पर आप बंड्या बॉयज टीम को देखेंगे और बोरिवली बॉयज। मतलब बोरिवली बॉयज और बंड्या बॉयज का जब मुकाबला होता है तो ऐसा लगता है ऑस्ट्रेलिया न्यूजीलैंड खेल रहा है, दोनों पड़ोस में है आपस के एक दूसरे के। संतोष बंड इनकी भी जो सेवा है उसको मैं सलाम करता हूँ, आज 30 से 35 साल और मेरे जीवन में पहली बार बोरिवली ईस्ट में गोपाल जी यमराज हाई स्कूल पर संतोष बंड, बहुत छोटी हाइट और शंतनु गायचूर जैसे बैट्समैन को पहले बॉल पर बोल्ड किया उन्होंने और संतोष बंड का नाम पूरी दुनिया में हो गया। तो रेहान की अगली गेंद बल्ले के फेस को क्लोज करते हुए, क्लोज टू द बॉडी खेला बैकेट ऑफ स्क्वायर, नो बॉल और यहां पर रन आउट, नो बॉल पर रन आउट और भरत लोहार नो बॉल पर आउट हुए, गलती महंगी पड़ेगी यहां पर। बहुत अच्छा थ्रो था और ऐसे ब्रह्मा बॉयज चेंबूर का 5वां विकेट गिरता हुआ भरत लोहार के रूप में। भरत लोहार 1 रन बनाकर आउट हुए, 4 पर आउट हुए थे रियाज, 6 पर आउट हुए थे वहां पर वसीम, 8 पर आउट हुए थे अभिषेक आंगणे, सागर 0 पर आउट हुए और 1 पर आउट हुए हैं भरत लोहार। चौबीस पर 5। बोरिवली पश्चिम में आप सभी का हार्दिक स्वागत है, MHB गोराई कॉलोनी, यहाँ से बहुत कम डिस्टेंस पर गोराई का पगोड़ा, SL वर्ल्ड और यहाँ पर फ्री हिट रहेगा। फ्री हिट
बहुत खासियत है बोरीवली की, जितनी तारीफ की जाए उतनी कम है। गोराई बीच से लेके एसएल वर्ल्ड से लेके नेशनल पार्क फ्री इटा है दादा। अच्छा स्काईला 11 बाइंदर और बोरीवली बॉयज जल्दी आ जाए टॉस के लिए। इस बार टप्पा खाते ही क्या खूबसूरत अंदाज में बॉल को पुल कर दिया था और फील्डर थे विराज। एक से ज्यादा रन मुनासिब नहीं होगा। पच्चीस 25 फॉर 5, पांच ओवर के मैचेस है। फाइनल कॉल है, फाइनल कॉल स्काईला 11 बाइंदर और बोरीवली बॉयज, वरना आपके ओवर कम हो सकते हैं या पेनल्टी होगी, इस बात को ध्यान रखें। फाइनल कॉल फॉर टॉस। बॉलर है रेहान, स्लिप पर है महेश दूरी। नए बैट्समैन है पांडे। तो स्कोर आगे बढ़ता हुआ 26 for 5। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का जो फैसला है वो बिल्कुल सही था, क्योंकि पहले ओवर में रियाज को आउट किया गया, 8 रन बने पावर प्ले के ओवर में, जो पावर प्ले के स्टैंडर्ड के हिसाब से सही है। एक खराब बॉल पर चौका जा सकता है, छक्का जा सकता है, बट ओवरऑल अच्छा प्रदर्शन चारकोप टीम का। इस बार गेंद को घुमाया था, धीमी रही और बड़ा स्ट्रोक खेलने का इरादा, और केवल बाई के रूप में आता हुआ एक। 27 रन 5 विकेट 27 for 5 चौथा ओवर। दो बॉल बची है। www.tenniscricket.in पर हमारे साथ जुड़े हुए तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत है। जो दर्शक मैदान पर बड़ी संख्या में सुबह से आ रहे हैं उनका भी हार्दिक स्वागत है। और इस बार विकेट गिरा, क्लीन बोल्ड, नजर हटी, दुर्घटना घटी और पांडे आउट, विकेट नंबर 6 का पतन। तो अब टॉस होने जा रहा है, राम प्रकाश यादव आइए, राम प्रकाश और उनके सामने है जावेद। 8 बॉल में 8 सिक्स लगाने वाला जावेद, और मुंब्रा के मैदान पर सुबह 4 बजे लास्ट बॉल पे सिक्स मारकर अमर बल्लेबाज राम प्रकाश यादव, इसको कौन भूल सकता है। हाल ही में दीपक शाह मेमोरियल में यहां पर 10 बॉल में 30 रन की पारी राम प्रकाश की अभी भी हमारी आंखों में ताजा है। ये मुकाबला देखना मत भूलिए, मुझे तो ये मुकाबले में बहुत मजा आने वाला है, क्योंकि बोरीवली और भाइंदर स्काईला, ये हमारे सिरिल रॉड्रिग्स इनकी बेटी का नाम है। तो स्काईला 11 भाइंदर टॉस जीतकर फील्डिंग करेगी और बोरीवली बॉयज पहले बैटिंग करेगी। दोनों टीम से प्रार्थना है अपनी एंट्री फी जमा करा दे, पहली इनिंग के पहले तमाम टीमों को अपनी एंट्री फी जमा करनी है। इस बात की तरफ मैं ध्यान बढ़ाना चाहूंगा। नए बैट्समैन है प्रदीप बड़े, सुप्रीमो क्वालिफायर्स में बहुत ही जबरदस्त परफॉर्मेंस के बाद लाइमलाइट में आए, और उनकी टीम ने हाल ही में कुर्ला प्रीमियर लीग जीती। सफल ओवर खेलने का प्रयास और प्रदीप बड़े आउट। रेहान को मिलती हुई एक और सफलता, और कैप्टन ने जो 2 ओवर उनको दिए थे वो कामयाब साबित होते हुए रेहान के। रोहन ने विकेट लिए, प्रेशर बनाया, और रोहन के प्रेशर पर अब डबल ट्रबल यहां पर रेहान का। 27 पर गिरने वाला 7वां विकेट। इस ओवर में 3 विकेट आए, 1 रन आउट और 2 विकेट बॉलर रेहान को मिले और 1 रन आउट।
नया बैट्समैन है अक्षय. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स एंड यू आर वॉचिंग राजेंद्र सानप मेमोरियल कप क्रिकेट टूर्नामेंट फोर्थ ईयर इन अ रो. इट हैज बीन अ ग्रेट ऑर्गेनाइजिंग स्पिरिट शोन बाय अजिंक्य सानप एंड हिज फ्रेंड सर्कल. द टूर्नामेंट इज कैश रिच. द विनिंग टीम गेट्स अ पर्स ऑफ 2 lakh rupees. द रनर अप टीम गेट्स अ पर्स ऑफ 1 lakh rupees. अपार्ट फ्रॉम दैट बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर एंड मैन ऑफ द सीरीज अवार्ड्स. And the last over shall commence from the Borivali Sports and Cultural Sports End. And batsman facing right now would be Prince. Prince has stayed at the wicket for quite some time. Two good lefty batsmen in this side. Wasim did a good job and now Prince trying to accelerate the run rate. Last 6 balls to go. We welcome all the viewers who are watching it online on YouTube. Devraj, a lefty to lefty, coming closer to the stumps. It was pitched on the off stump and very nicely played towards the onside for a single. Scored 28 for the loss of 7 wickets. 16 teams have participated in this tournament, which is being played at MHB Gorai, General Arun Kumar Vaidya Maidan. General Arun Kumar Vaidya, who represented Indian Army. And we salute him. I mean, we salute all the soldiers and the policemen who keep protecting the motherland of India. Right from Sam Manekshaw to Arun Kumar Vaidya to Major Sandeep Unnikrishnan, Tukaram Omble, Vijay Salaskar, Hemant Karkare, we salute all of them. An appeal and this time he'll be given LBW. Devraj also gets a wicket. Rich dividends for bowling stump to stump line. And no margin for error whatsoever. S.A. Brahma Boys Chembur are succumbing to a pressure. And Charkupka Raja, they are enjoying conditions. They are blessed with the blessings from Charkupka Raja. 28 for 8. It will be a Herculean task in the second innings to protect such a small score. In cricket terminology, there is a term known as to run through a side. To run through a side means you go through the batting order and tear the batting order. And that's what Rehan and Rohan, R2, Rohan and Rehan did. And now Devraj will be bowling to Zaheer. Four balls to go and S.A. Brahma Boys Chembur would love to play all the 4 deliveries and not get all out. A cheeky single, finally getting rid of the strike, and a single to the tally. Score is 29. At least one batsman should have gone into double figures, but that is not to be seen. And wickets are tumbling like 10-pin bowling alley track, one after the other. A lot will depend on Prince. We welcome all the spectators to this ground who are coming in big numbers. Lot of motorbikes and cars. Prince wanted to go for a skyscraper and will this be a catch? Oh, he has dropped it. The regulation sitter was dropped by the fielder there and 2 runs to the tally.
Score is 31. Sujit dropped it. Wide outside the off stump, Prince trying to play it on the onside towards the mid wicket, wanted to go for a second run. Will this be a run out? Oh, a bit of uneven bounce, and that does the trick, and couple of runs added to SA Brahma Boys Chembur's tally. Score now reading at 33 for the loss of 8 wickets. Last ball of the innings. You're watching Rajendra Sanap Memorial Cup Tournament, 4th edition, 4 glorious years. And this tournament has been making waves in the cricket circle of Maharashtra and India, where a lot of big players have come in the yesteryears, and this year also the tournament witnesses some of the big names of the tennis ball cricket. A straighter one, and with this we come to the end of 5 designated overs. Brilliant job in the fielding. Chandu took a brilliant catch. Good wicket keeping displayed there by Rituraj. And very dangerous bowling there by Rohan Sawant and Rehan. R2 have done the trick. And SA Brahma Boys Chembur will have to bowl out of their skins and sail through the first round. But what a talented side. Charkup Saraja multi. तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आज रक्तदान शिबिर ठेवण्यात आले. सर्व मित्र मंडळी यांना विनंती, आपण रक्तदान करा. रेहान 2 ओवर 14 रन 4 विकेट. महेश 1 ओवर 8 रन, कोई विकेट नहीं. रोहन 1 ओवर 6 रन 3 विकेट. देवराज 1 ओवर 6 रन. 4 पर आउट हुए रियाज. वसीम 6 पर, अभिषेक 8 पर, सागर 0 पर, भरत लोहार 1 पर, प्रिंस नॉट आउट रहे 6 पर, पांडे 1, प्रदीप 0, अक्षय 0, जहीर 1. स्कोर कार्ड अगर आप देखें 4680-1100, महानगर टेलीफोन निगम लिमिटेड के फोन नंबर जैसा ये स्कोर कार्ड रहा. कोई भी बैट्समैन डबल फिगर में जा नहीं पाया, और ऐसे ब्रह्मा बॉयज चेंबूर को अपनी गेंदबाजी के बलबूते पर ये मैच को टर्न अराउंड करना होगा. भरत लोहार में वो क्षमता है, प्रदीप बड़े में वो क्षमता है, अभिषेक माने में वो क्षमता है. फॉल ऑफ विकेट्स, पहला विकेट 8 पर, दूसरा 20 पर, तीसरा 20 पर, चौथा 21 पर, पांचवा 24 पर, छठा 27 पर, सातवां 27 पर और आठवां 28 पर. थर्टी फोर इज द टारगेट. CRCC, Charkup Saraja Cricket Club. And SA Brahma Boys Chembur. SA stands for Swami Ayyappa. We shall start the second innings in a short while from now. Chala chala laukar fielding lavaychi hai. Don agadi che falandaz maidana madhe utarle. Doni yuva khedu Sujit आणि त्याच्या जोडीला चंदू.
आघाडीला छोट्या हाईटचे फलंदाज भरपूर क्रिकेट विश्वाने पाहिले. अगदी रॉय फ्रेडरिक्स वेस्ट इंडिजचा ओपनिंग बॅट्समॅन पासून ते सुनील गावस्कर असे दोन वामन मूर्ती आघाडीचे फलंदाज विश्वाने पाहिले. फॉलिंग हुकशॉट आणि फॉलिंग स्वीपसाठी रॉय फ्रेडरिक्स. बॉब विलिस जेव्हा जेव्हा त्याच्यासमोर आला त्याचा पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याचा पराक्रम करणारा रॉय फ्रेडरिक्स आणि गॉर्डन ग्रिनेज हे एकेकाळी वेस्ट इंडिजचे दोन आघाडीचे फलंदाज होते आणि नंतर फ्रेडरिक्स रिटायर झाल्यानंतर डेस्मंड हेन्स आला. तसंच सुनील गावस्कर आणि अंशुमन गायकवाड ही जोडी जमली. त्यानंतर गायकवाड आणि सुनील गावस्कर आणि चेतन चौहान सुनील गावस्कर रिटायर झाल्यानंतर भारताने जवळपास 20 ते 25 ओपनिंग बॅटिंगचे पॅर आजमावले आणि कुठेतरी आता ते स्थिर व्हायच्या दिशेने चालले. जर पृथ्वी शॉ जाईबंदीतून जर परत आला तर पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल असं मला कुठेतरी वाटतंय येणाऱ्या काही वर्ष एकत्र फलंदाजी करतील आणि भारताचं नाव लौकिक करतील. प्रदीप बडे पहिलं षटक घेऊन येतोय. कुर्ला नेहरू नगर परिसरातला हा खेळाडू कुर्ला प्रीमियर लीग ज्याने गाजवली 20 ते 23 डिसेंबर कुर्ल्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ही स्पर्धा आत्ताच काही दिवसापूर्वी रंगली आणि अंतिम सामना त्यांचा संघाने जिंकला. चंदू आणि सुजीत दोन आघाडीचे फलंदाज आहेत आणि प्रदीप बडे पहिलं षटक टाकतोय. पॉवर प्लेचं षटक. दोन खेळाडू वर्तुळाच्या बाहेर आणि 34 धावांचं माफक लक्ष. पहिला चेंडू मैदानाचा बाहेर फेकायचा प्रयत्न होता मात्र चेंडूच्या रेषेत नव्हते आणि चेंडूची जी उंची होती ती जवळपास त्यांच्या कानापर्यंत. प्रदीप बडे चांगली उंची असलेला खेळाडू आहे आणि तो जेव्हा नॅचरल चेंडू टाकतो तेव्हा चेंडूची जी उंची असते ती गुडलेंथ आणि गुडलेंथच्या वर राहते आणि अशा वेळेला जर पदल आली ते चांगलं नसलं तर धावा काढणं सोपं जाणार नाही आहे. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ अभिषेक आंगणेपासून भरत लोहारपासून प्रदीप बडे वसीम रियाज अभिषेक माने असे मोठे खेळाडूंचा भरणा असलेला. आता रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न सुजीत यांचा प्रयत्न अपयशी ठरलाय. सकाळचा सत्रातला पहिला सामना आपण बघत आहात. इनसाइड आउट मारायचा प्रयत्न झेल होता मात्र झेल का होणार नाही. या दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू उतरतोय आणि एक धाव धावफलकावर लावून देतोय तो फलंदाज सुजीत. चंदू आणि सुजीत दोन्ही वैयक्तिक एक धावेवर खेळत आहेत. सांघिक धाव संख्या 2. चंदू 1 बॉल 1 धाव आणि सुजीत 2 चेंडू 1 धाव. आता मोठा फटका विथ दी टाईट मारायचा प्रयत्न मात्र तिथे जबरदस्त चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा झाली होती परंतु याच बरोबर हा चौकार लागलाय. चाबुक शॉट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू उचलून ऑन साईडला मारणं हे विवियन रिचर्ड्सनी सुरू केलं. सर विवियन रिचर्ड्स ज्याला किंग म्हणून ओळखलं जात आहे तोंडात च्युंगम घेऊन जेव्हा तो मैदानाचा आत उतरायचा तेव्हा गोलंदाजांना वाटायचं की पुढचे 7 जन्म मी गोलंदाजी करू नये असा हा फलंदाज होता विवियन रिचर्ड्स. अगदी त्याच्या स्टाईलमध्ये मारलेला हा फटका ऑफच्या बाहेरून विथ दी टाईट आणि संघाची धावसंख्येला मदत मिळते. 6 धावा स्वागत केलं जाते या चौकाराचं CRCC मार्फत. ऑफ स्टंपचा खूप बाहेर असलेला चेंडू आणि पंच वाईड देत आहेत. धावसंख्या 7. यष्ट्यांच्या एका बाजूला चेंडू एकाच गतीने टाकण्यामध्ये तरबेज असलेला हा गोलंदाज आहे मात्र कुठेतरी दिशाशून्य गोलंदाजी बघायला मिळाली होती.
आता तो या चेंडूला फ्लिक करायचा प्रयत्न आहे, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, फाईन लेगची प्लेसमेंट फाईन होती, अक्षय तिथे चेंडू थांबवतोय आणि एक धावीने आठ धावसंख्या। पहिल्या षटकात एकही गडी बाद झाला नाही आहे, जी महत्त्वाची गोष्ट आहे। सुजीत हा संघाचा पाठीचा कणा, संघनायक, टॅप करून एक धाव पूर्ण केली आहे। ते सुजीत यांनी धावसंख्या पोचते ती 9 वर। पॉवर प्लेचं पहिलं षटक, धावसंख्या झाली 9। पहिल्या डावामध्ये, पहिल्या षटकामध्ये या स्टेजला धावसंख्या होती 8, मात्र रियाज बाद झाला होता। मैदानाच्या जॉगिंग ट्रॅकवर जे लोक पुढे बसले त्यांनी मागे सरकायचं आहे, प्लीज। नम्र विनंती सर्व भाऊबंधू यांना, कारण तिथे चेंडू आल्यावर खेळाडूला दुखापत होऊ शकते। आपण बघत आहात अजिंक्य सानप, गणेश सानप आणि सनी इलेव्हनच्या तर्फे आयोजित करण्यात आलेली राजेंद्र सानप स्मृती प्रित्यर्थ मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 4 आणि नवीन गोलंदाज प्रिन्स येतोय, सामोरे जातोय तो सुजीत। दोन वर्ष सँडी एस पी यांनी ही स्पर्धा जिंकली आणि तदनंतर अमृत इलेवन, बघायचं यावर्षी कोण। ओव्हरपिच चेंडू, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, जमिनी लगत मारण्यात आलेला असा देखणा ऑफ ड्राईव्हचा फटका सुजीत यांचा मार्फत। धावसंख्या झाली 11, एकही गडी न गमवता अजूनही 23 धावांची गरज आहे। षटक खेळलं जाते द्वितीय, तदनंतर 3 षटकांचा खेळ उर्वरित। डावखुर अफ्रिन्स आणि आता हा उलटा सुलटा शॉट आणि याच बरोबर लागतोय तो खणखणीत चौकार। धावसंख्या झाली 15। पहिल्या षटकामध्ये सुजीतने अशी सुरुवात करायचा प्रयत्न केला होता तेव्हा अपयशी झाले होते, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते। आत्ताचा मात्र चेंडू झोनमध्ये होता। तर गणेश सानपजी यांनी आमचा कॉमेंट्रीसाठी थँक्स खास अमेरिकेवरनं पाठवलं आहे आणि ही खूप मोठी पोचपावती आमच्यासारखा आर्टिस्टसाठी, कारण गणेशजी थँक्यू सो मच। आताचा टोलावून मारायचा प्रयत्न झेल करण्यासाठी खूप वेगाने धावतोय, मात्र चेंडू लँड होतोय सेफ झोनमध्ये। 2 धावा पूर्ण करतोय सुजीत। बघा कुठल्या पद्धतीने ते हुल देत आहेत, असं वाटलं जणू काय कबड्डी खेळतोय की काय, ले पंगा अशी हुल दिली होती चंदू यांनी। कॅप्टन नेहमी प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्य दक्ष असला पाहिजे आणि सुजीतमध्ये तो आदर्श कॅप्टन दिसतोय। धावसंख्या झाली 17, अजून हवेत ते 17। आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला व्यवस्थितरित्या पाहणी करत खेळले ते मिडविकेटच्या दिशेने अभिषेक आंगणे चेंडू थांबवतोय। धावसंख्या झाली ती 18, बिनबाद 18, षटक दुसरं। 2 चेंडू आणि पंचा मोल वेतोस्कर यांनी सांगितलं प्रिन्स यांना की तुम्ही एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकलाय, दुसरा टाकण्याची मुभा नसणार। गती परिवर्तन आणि अतिशय उत्कृष्ट असा स्वीपचा फटका विथ द स्पिन त्या चेंडूला स्वीप केलं होतं ते चंदू यांनी। धावसंख्या झाले 20, दोन्ही वामन मूर्ती फलंदाज। चंदू 4 बॉल 8, चंदू 4 चेंडू 8 धावा आणि सुजीत सात चेंडू मध्ये 11 धावांवर खेळतोय तो सुजीत। धावसंख्या 20, दुसरं षटक खेळलं जात आहे। चारकोपचा राजा हा संघ CRCC, 14 धावांची गरज। प्रिन्स यांचा पुढील चेंडू आणि अमोल वेतोस्कर वाईड घोषित करतायत। धावसंख्या झाली 21,
पुढील सामना बोरिवली बॉयज बोरिवली आणि स्कायला 11 भाईंदर या दोन संघांमध्ये सिरिल रॉड्रिक्स, संतोष बंड, जावेद हे मास्टर माइंड आहेत या संघाचे. दुसऱ्या बाजूला रामप्रकाश, सुभाष कोलापटे, रऊफ खान सारखे खेळाडू यांनी बोरिवली बॉयज या संघाला शिखरावर नेलंय गेल्या काही वर्षामध्ये. ओहो काय जबरदस्त बैठक शॉट आणि चेंडू मैदानाचा बाहेर जातोय चार धावांसाठी खडखटॅक. अठरा बॉल 9 रन, 18 चेंडू 9 धावांची गरज, 18 बॉल्स 9 रन्स टू विन. सरळ सोपं पहिल्या डावामध्ये दोन षटकांमध्ये धावसंख्या होती 16 आणि एक गडी बाद झाला होता रियाज. लोअर फुलटॉस आणि चांगली टायमिंगने जमिनी लगत तो फटका मारला होता तो सुजित यांनी. सुजित हा एक सराईत खेळाडू आहे. धावसंख्या 26, 8 धावांची गरज. CRCC हा संघ उपउपांत्य फेरी गाठण्यासाठी इथे झुंज देतोय SA ब्रह्मा बॉयज चेंबूर या संघासमोर. तोकडी धावसंख्या, रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय गलीच्या दिशेने, एक धाव पूर्ण करतोय चंदू. धावसंख्या झाली 27, 7 धावांची गरज. परत एकदा आमचे सर्व लाडके प्रेक्षक यांचं हार्दिक स्वागत आहे, अजिंक्य सानप, गणेश सानप आणि सनी 11च्या वतीने. आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी अजिंक्य सानप यांना मार्गदर्शन लाभलंय गणेश सानप यांचा. आताचा हा बैठक शॉट स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषेकडे, अभिषेक आंगणे जवळपास 12 ते 15 पावलं धावत आहेत आणि धावत धावत आता धावा पूर्ण करतायत 3. धावसंख्या 30, 4 धावांची गरज. मुंबई महाराष्ट्र आणि भारताचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. लहान मुलं आबाल वृद्ध सर्वांना आवडणारा खेळ आहे तो क्रिकेट. उजव्या एसटीवर येणारा ओव्हरपिच चेंडू आणि चांगला ड्राईव्हचा फटका मारलाय दोन्ही फलंदाजांनी. सुजित ज्या पद्धतीने ड्राईव्ह करतो अगदी सेफ ड्रायव्हिंग करतोय, म्हणजे त्याच्या हातात गाडी दिली तर रस्त्यावर तो सेफ ड्रायव्हिंग करेल आणि हातात बॅट दिली तर मैदानामध्ये तो चेंडूवर सेफ ड्रायव्हिंग करतोय असा खेळाडू. आणि आताचा फटका उंच भरारी घेणारा मात्र अभिषेक आंगणे जबरदस्त बॉडी बॅलन्स ठेवून तो झेल टिपलाय आणि बाद होऊन परततोय तो कर्णधार सुजित. सुपर कॅच आणि सुजित एकतीस धावा एक गडी बाद. तर आम्ही आभारी आहोत गणेश सानप, अक्षय सानप आणि अजिंक्य सानप या तिघांचे. सनी 11 नवीन बॅट्समॅन आहे, नितेश पाटील ज्यांनी एक अतिशय चांगला झेल टिपला होता, सागर यांचा मला वाटतंय. परत एकदा गुडघ्यावर वाकून खेळणारा हा खेळाडू चंदू. Thank you.
धाव संख्या 32, दोन धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12, 12 गेंदों में दो रनों की जरूरत और अभिषेक माने को अब ये काम दिया गया है। बारह बॉल में दो रन रोकना ये थोड़ा मुश्किल काम है। 1980s और 90s में जब MRI बॉल हुआ करता था तो 6 बॉल 2, 6 बॉल 1 रन, 6 बॉल 3 ये मुकाबले बहुत ज़बरदस्त हुआ करते थे, क्योंकि वैसे बॉलर थे जो 6 बॉल में 1 रन, 6 बॉल में 2 रन नहीं होने देते थे। लेकिन वो समय अलग था, MRI का बॉल था, अब टेनिक्स का बॉल है। मतलब संदीप दड़वी, दीपक शाह, सुनील इंदुलकर, ये तीन नाम ऐसे, विक्रांत खोत, ये कुछ ऐसे बॉलर हैं, सतीश शेट्टी, जिन्होंने ये 6 बॉल 2, 6 बॉल 3, उदय नाबर, ये सारे लेजेंडरी बॉलर्स जिन्होंने ये करिश्मा किया है। इस बार पॉइंट पर एक रन और अब विजय के लिए केवल एक रन की जरूरत और CRCC की विजय पक्की है। चंदू ने बेहतरीन कैच लिया, अच्छी बैटिंग की, सुजीत ने अच्छी बैटिंग की, रोहन सावंत और रेहान R2 दोनों ने जो बॉलिंग की, जिसने बुनियाद रखी और क्वार्टर फाइनल में अब भव्य प्रवेश की तैयारी CRCC कांदिवली चारकोप की। वसीम ने गेंद को रोका था स्लिप पर। सुजीत आउट हुए 15 पर, चंदू खेल रहे 16 पर, बाकी के एक्स्ट्रास। इस बार क्या शालीन अंदाज में स्क्वायर कट को अंजाम दिया है, बॉल मैदान के बाहर जाने की दिशा में, लेकिन यहां पर विजय पक्की होती हुई और 9 विकेट से इस मैच को जीत लिया है अभिनंदन CRCC चारकोप का राजा क्रिकेट क्लब। ऐसे ब्रह्मा बॉयज चेंबूर हम आपके आभारी हैं।